नमस्कार मंडळी, शिर्डीला भ्रमंतीसाठी किंवा दर्शनासाठी आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की कोणत्या हॉटेलमध्ये जेवण चांगलं भेटेल आणि तेही कमी खर्चात। तर मित्रांनो, तुमच्यासाठी आता लोकसेवा हॉटेल एक चांगला पर्याय या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेला आहे। चला तर जाणून घेऊया या हॉटेलमध्ये कोणकोणते डिशेस मिळतात आणि त्याची रेट नेमकी काय आहे आणि चव नेमकी कशी आहे। तर चला तर दादा स्वागत आहे, सर्वप्रथम परिचय द्या आपला। माझं नाव मोहसिन पठाण, मी लोकसेवा हॉटेलचा ओनर। अच्छा, आपण हॉटेलमध्ये ज्या काही डिश बनवतात या डिशचं काय वैशिष्ट्य आहे आणि कोणती सिग्नेचर डिश आहे? चायनीज, पंजाबी आणि साऊथ इंडियन स्पेशालिटी आहे। अच्छा, नाश्त्यामध्ये आपली जेवणामध्ये पण महाराष्ट्रीयन सुद्धा स्पेशालिटी आहे। बर, आपण जी काही पनीर हंडी बनवतात, ही पनीर हंडी नेमकी कशी बनवली जाते, काय पद्धत आहे, काय प्रोसेस आहे? जे मसाले वगैरे रेसिपी जिरवीची वगैरे, गिरवीमध्ये मेन असतं सगळं। अच्छा, गिरवी नीट बनवली म्हणजे भाजी व्यवस्थित बनणारच। बरोबर, त्याचं पूर्ण लक्ष देऊन आम्ही बनवून घेतो, स्वतः बनवतो आम्ही। अच्छा, आज शिर्डीमध्ये अनेक हॉटेल्स झालेत, तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपण काय वेगळं देत आहे खवायांना? आम्ही फक्त क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्व्हिस या तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। बर, ह्या तीन गोष्टी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाच्याच असतात। आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळतो, समोर साईबाबा हॉस्पिटल असल्यामुळं आमच्याकडे जेवण केल्यावर आम्हाला रिपीट कस्टमर होतच असतात। होतच असतात। नेमके मसाले कोणते वापरले जातात? आमच्याकडे सुहानाचे आणि घरगुती काही सिगरेट मसाले बनवले असतात जळगाव खानदेशचे। अच्छा, ते मसालेमुळे आपल्या वेगळी क्वालिटी, चव वेगळी होती, चव वेगळी आहे। शेवभाजी देखील एक आपली सिग्नेचर डिश आहे, नेमकी कशी बनवली जाते, याची बनवण्याची जी रेसिपी आहे ती काय आहे? त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे, कांदा मसाला आहे आणि आमचा जो खानदेशचा जो लाल तिखटचा जो मसाला असतो आणि जी शेव पण वेगळ्या प्रकारची असते थोडी जाडमधली, ही जर व्यवस्थित वापरली आणि तिला मळा देणार, लोक शिजून देत नाही ती वाला, ती कच्ची दिली ना मग ती खाण्यात मजा येत नाही, ती व्यवस्थित शिजली म्हणजे त्याच्यात मसाला मुरतो पूर्ण आणि मग ती खायला चवदार लागते, चवदार लागते। यासोबतच आपल्या हॉटेलमध्ये आणखीन कोणकोणत्या डिशेस आहेत? आपल्या हॉटेलमध्ये चायनीज आहे, पंजाबी स्पेशल डिशेसमध्ये आमची व्हेज तिरंगा आहे, पनीर पंजाबी आहे, व्हेज पटियाला आहे, पनीर पटियाला आहे, मशरूम कढाई आहे, मशरूम हंडी आहे, असे सगळे आलू मटर आहे, आलू गोबी आहे, महाराष्ट्रीयन जिरकं आहे, पिठलं आहे, ठेचा आहे, सगळं व्यवस्थित प्रकारचं आहे। आणि मुख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की जे खवय्या आहेत त्यांच्या खिशाला परवडणारे आहेत का, काय रेट आहे? एकदम रिजनेबल रेट आहे आपल्याकडं। आपला हा सध्याचा जो मेनू आहे हा लॉकडाऊनपासून आम्ही बंद होतो 2 वर्ष, मटेरियलचे रेट पूर्ण वाढलेले, तरी पण आम्ही रेट 1 रुपयासुद्धा वाढवलेले। आमच्या समोर साईबाबा हॉस्पिटल आहे आणि बस स्टँड आहे। आमच्याकडं जो क्राऊड असतो गेस्टचा तो मिडल क्लासच आहे, त्याच्यामुळे आम्ही 70 रुपयात जेवण देतो। 70 रुपयात त्यांना 2 भाज्या, वरण भात, सलाड, लोणचं, चपाती, गव्हाची एकदम व्यवस्थित। आणि वैशिष्ट्य असं आहे आमच्या हॉटेलचं, आम्ही राईस प्लेट जी 70 वाली त्याच्यामध्ये सुद्धा बासमती राईसच देतो, बर त्यांना हलका राईस देत दिलं जातं। आणि पनीर हंडी कितीला आहे? तुम्ही 220 रुपयाला पनीर हंडी आहे। बर, तंदुरी रोटी घेतली 12 रुपयाला आहे, गव्हाची चपाती 10 रुपयाला, 10 लाख। आणि शेवभाजीचे काय रेट आहे? 80 रुपयाला शेवभाजी, 80 रुपयाला। नक्कीच, आपले जे खवय्ये आहेत त्यांना काय समजायचं? आमची तर आग्रहाची विनंती का आम्हाला सेवेत चान्स द्या, तुम्ही आमच्याकडे या जवळला। नक्कीच, धन्यवाद दादा। तर मित्रांनो, फक्त 70 रुपयात तुम्ही या ठिकाणी येऊन जेवण करू शकतात, व्हेज थाळी मिळते, त्यामध्येही त्यांनी जसं सांगितलं की बासमती तांदूळ यूज केला जातो। तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या, या ठिकाणची टेस्ट घ्या आणि सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।